प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडे. नितीन, काय सांगते राजकीय हवा, कसं चाललंय मतदान? ऋषी, प्रथम आपण मतदानाकडे जाऊयात. पुण्यातलं नुमोवी या शाळेतलं जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी आहोत. या शाळेमध्ये 15 ते 20 पोलिंग स्टेशन या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदारांना आकर्षित करण्यासाठी, मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावा यासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या या मतदान केंद्रावर घालण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर फुलं देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. सनई चौघडे देखील या ठिकाणी मतदारांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले आहेत. काही मतदार सकाळी 7 मतदान सुरू झालं त्यानंतर मतदारांनी मतदान देखील केलेलं आहे. अजूनही रांगेत काही मतदार आहेत. आपल्याबरोबरही आत्ता काही मतदार आहेत ज्यांनी मतदान केलेलं आहे. तुम्ही पहिलं मतदान केलेलं आहे, 7 ठोक्याला तुम्ही आत आला होता, पहिल्यांदा मतदान करून बाहेर पडताय, काय सांगा? सगळ्यांनी लोकांनी जागृत राहून सगळ्यांनी मतदान करावं आणि आपल्या देशासाठी एक चांगलं सरकार द्यावं आणि सगळ्यांनी अवश्य मतदान करून भारतासाठी एक चांगलं सरकार द्यावं अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि माझीसुद्धा इच्छा आहे. अजूनही आपल्याबरोबर मतदार आहेत, आपण पाहू शकतो. गुलाबाचं फुल देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं होतं. तुम्ही पहिलं सकाळी एवढ्या सकाळी येऊन मतदान केलं, काय सांगा? मतदान करणे आपलं कर्तव्य आहे, मी माझं कर्तव्य पार पाडलेलं आहे आणि तसंच मी माझ्या घरच्यांना, सगळ्यांना, माझ्या परिसरातल्या नागरिकांनासुद्धा मतदान करण्याला प्रोत्साहन देणार आहे की प्रत्येकाने आपलं मतदान करून आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं आणि देशाला एक योग्य आणि चांगलं सरकार देण्याचा प्रयत्न करावा. ऋषी, आपण पाहतोय की आज सकाळपासून 7 ठोक्यापासून इथं मतदानाला सुरुवात झालेली आहे. लोक येत आहेत, मतदार येत आहेत, रांगेत थांबून मतदान करतायत. पुण्यामध्ये 4 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि 65 लाखाहून अधिक मतदार आज मतदानाचा हक्क बजावतील. आणि एवढी मोठी 4 लोकसभा मतदारसंघातील मोठी यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा काम करते. 52,000 अधिक कर्मचारी आहेत, 8,000 पोलिसांचा बंदोबस्त या सर्व मतदानासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. 750 अधिक मतदान केंद्र आहेत. तुलनेनं संवेदनशील मतदान जी केंद्र आहेत ती कमी आहेत, 18 संवेदनशील मतदान केंद्र 4 लोकसभा मतदारसंघ आहेत. ही एक जमेची बाब म्हणता येईल. आणि पुण्याचं राजकीय वातावरण पाहिलं तर मागील महिनाभरात जी चिखलफेक झाली नाही किंवा जो राडेबाजी झाली नाही किंवा जे आरोप प्रत्यारोप झाले नाही, तेवढ्या मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप मागील 24 तासात पाहायला मिळाले. मनसे विरुद्ध विश्वजित कदम हा संघर्ष परवापासून. गोष्ट मात्र नक्की की अशा पद्धतीने जर मतदान केंद्रावर रांगोळ्यांनी स्वागत, छानपैकी सनई चौघड्याचे स्वर असतील तर मतदान राजा ही नक्कीच या केंद्रावर येणार आहे. धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.